जामनेर पोलिसांनी केली गावठी हात भट्टीची दारू विक्रीवर कारवाई. जामनेर तालुक्यातील खडकी येथील गावात खुलेआम होत असलेली गावठी दारू विक्री करणाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांनी केली असून गावातील दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केल्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. सदर आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास जामनेर पोलीस करीत आहेत. प्रतिनिधी बाळू वाघसह एव्हीबी माझा जामनेर. काल दिनांक 19/8/2020 रोजी मुष्टी हद्दीतील खडकी गावातील काही महिला पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी ही नोंद दिली होती की गावामध्ये असलेल्या दारू विकत्या दारू अवैधरित्या दारू करणारे लोकांवर कारवाई करावी. या संबंधाने तात्काळ आम्ही पोलीस स्टेशनची टीम गठीत करून सपोनी सुंदरडे व त्यांच्यासोबत स्टॉप खडकी गावात रवाना करण्यात आला. त्या ठिकाणी सदर पथकाने अवैध विक्री करणाऱ्या लोकांच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामध्ये आरोपी जो आहे अशोक गुल्लू मोरे वय 25 वर्ष याच्या विरोधात पोलिसांना अपराध क्रमांक 215/20 कलम 65 च प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याच्याकडून 6,000 रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करून जागेवर नाश करण्यात आलेला आहे. आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. दुसरा गुन्हा आहे विजय श्रावण नाईक व 47 वर्ष राहणार खडकी याच्या विरोधात अपराध क्रमांक 216/20 कलम 65 दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये देशी दारूची बाटल्या 22 देशी सत्तू संत्रा टँगो किमती 1144 रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला असून दोन्ही गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यानंतर आज सुद्धा पथक खडकी गावामध्ये रवाना करण्यात आलेला असून त्या ठिकाणची आरोपी दारू समूळ नाश करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.